तर नाही, आपल्या युनिव्हर्सिटीच्या रूल्स मध्ये जर नसेल तर नाही पण रिजेक्ट होणार. पण आपण लक्ष देऊन बघणं की ह्या गोष्टी का महत्वाच्या आहेत. याचे मूळ मिळतात किंवा आपण जेव्हा काही आधीचे रिसर्चेस झाले असतील ह्याच्यातून आपल्याला मिळतं, किंवा आपली समस्या दैनंदिन जीवनातली असली तर अशी समस्या बऱ्याच लोकांना आलेली असते. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण त्या समस्येची निवड केलेली असते. तर ती पार्श्वभूमी क्लिअर करणं, ती पार्श्वभूमी ज्या पार्श्वभूमीचं विवेचन करणं किंवा वर्णन करणं हे प्रस्तावनेमध्ये अपेक्षित असतं. त्याच्यानंतर आहे संदर्भ साहित्याचा आढावा. आता उद्याचं जे सेशन आहे ते खास ह्याच्यासाठीच आहे, संदर्भ साहित्याचा आढावा आरती मॅडम जे घेणार आहेत. तर त्याच्याबद्दल शॉर्ट मध्ये मी फक्त सांगेन की संदर्भ साहित्याचा आढावा, संदर्भ साहित्य म्हणजे काय, आपल्या संशोधनाशी संबंधित जे आहे तेच. हा म्हणजे आता मॅडमनी जी समस्या सांगितलेली की अपूर्णांक मध्ये समस्या आहे, मुलांना कळत नाहीये, तर त्याच्यासाठी आपण आता हा मॅथ्सचा गणित मधला भाग झाला, तर ह्याच्यासाठी संदर्भ घेताना आपण इंग्लिश मधल्या पोएट्रीचा किंवा मराठी मधल्या गद्याचा संदर्भ घेणं चुकीचं आहे, कारण हे संबंधित नाहीये. तर आपल्याला कुठला हा संदर्भ घ्यावा लागेल की गणितातले काही अपूर्णांक सारखे जे काही विषय असतील ते शिकवताना जेव्हा शिक्षकांना अडचणी आल्या आणि त्यांनी काय उपाययोजना केली हे संदर्भ आपण घेऊ शकतो. सो आतापर्यंत झालेले आपल्या विषयाशी निगडीत, आपल्या विषयाशी संबंधित जे काही आतापर्यंत संशोधन झालेली आहेत त्या संशोधनामधून आपल्याला महत्वाची माहिती मिळते. यामध्ये आपण जेव्हा लिहित असतो तेव्हा आपल्याला आतापर्यंत चर्चा झालेले मुद्दे आणि न चर्चा झालेले मुद्दे या दोन्हींचा अंतर्भाव करावा लागतो की जे आतापर्यंत संशोधन झाली असतील त्याच्यातून आपल्याला जी माहिती मिळाली ते मांडणे आणि त्यामध्ये आपल्याला काही गॅप्स मिळतात, काही जे काही ज्ञान मिळालंय त्यात काहीतरी अंतर मिळतं, तर ते गॅप्स जे आहेत ते सुद्धा हायलाईट करणे की असं संशोधन झालेलं ह्यात हे सापडलं पण हे नाही सापडलं आणि हे मला शोधायचं. म्हणजे आपल्याला कळतं की कारण अपूर्णांक बद्दल जर आपण बोललो किंवा असा कुठलाही एखाद्या विषयात ह्याच्यावरती खूप सारी संशोधन झाली असतील बरोबर, तर मग ही सगळी संशोधन झाली तर आपण परत तेच करण्यात काय अर्थ आहे. कारण आपल्याला काय करायचंय की आपला जो विषय आहे तो का वेगळा आहे, बाकीच्यांनी ह्या विषयावरती वर्क केले काम केले पण त्यांना हे सापडलं नाही आणि मला हे शोधायचंय. म्हणून चर्चा केलेले आणि चर्चा न केलेले हे दोन्ही मुद्दे मांडावे येतात आणि आपल्या विषयाशी त्याचा संबंध कसा आहे हा संबंध जोडून देणे या सगळ्या गोष्टींचा विचार आपण संदर्भ साहित्याच्या आढाव्यात करावा. त्यानंतर आहे समस्या विधान. जेव्हा आपण समस्या विधान करतो तेव्हा ते समस्या विधान एका ओळीत असावं. एका ओळीत म्हणजे काही कीवर्ड्स असतात म्हणजे महत्वाचे शब्द असतात त्या शब्दांचाच वापर त्याच्यात केला जावा. हा म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की स्टडी ऑफ जेंडर सेन्सिटायझेशन, हा म्हणजे जर आपण म्हणत असलो की मला महिला सक्षमीकरणाबद्दल अभ्यास करायचा तर महिला सक्षमीकरण हे सगळ्यात मोठे महत्वाचे शब्द आहेत, तर या महत्वाच्या शब्दांचा तिथं वापर केला जायला पाहिजे. आता फक्त जेव्हा जर मी महिला सक्षमीकरणाचा अभ्यास एवढंच जर म्हणले तर हे लक्षात येत नाही की हा अभ्यास कुठं व्हायला लागलाय, का व्हायला लागलाय. महिला सक्षमीकरणासाठी खूप सारे घटक आहेत तर त्यातल्या कुठल्या घटकांचा अभ्यास व्हायला लागलाय तर हे परत त्यात मांडणं, त्या समस्येच्या विधानामध्ये त्याचा वापर करणं हे महत्वाचं. तर मग आपण असं म्हणू शकतो की कोल्हापूर जिल्ह्यातील महिला सक्षमीकरणाचा अभ्यास, जेव्हा मी असं म्हणते तेव्हा ते आणखी क्लिअर होतं की कुठं व्हायला लागलाय हा अभ्यास कोल्हापूरमध्ये व्हायला लागलाय. तर मग याची मी पार्श्वभूमी ठेवेन की कोल्हापुरात महिला सक्षमीकरणाचं प्रमाण एवढं आहे किंवा एवढं दिसून आलं आणि म्हणून हा मी विचार केला की मला हे काम करायचं. तर असं समस्या विधानमध्ये आपलं क्लिअर क्लॅरिटी असली पाहिजे की आपण कुठल्या, आता जेव्हा आपण कृती संशोधनाबद्दल बोलतो तेव्हा कुठल्या वर्गाचे विद्यार्थी ते लिहू शकतो, हा तर कुठल्या विषयाबद्दल करायला लागलोय ते लिहू शकतो, त्या विषयांमधला कुठला घटक निवडलाय आपण, एखादा घटक निवडला असेल आणि त्याच्यातला उपघटक असेल तर ते ह्या सगळ्या गोष्टी आपण समस्या विधान मध्ये लिहू शकतो. तर त्या समस्या विधान वाचल्यावर त्या समस्येचं स्वरूप आणि व्याप्ती ही क्लिअर झाली पाहिजे. त्यानंतर आहे पारिभाषिक शब्दांच्या कार्यात्मक व्याख्या.
आपण ज्या समस्या विधानात जे काही संज्ञांचा वापर करतो तर त्या संज्ञांचा क्लिअर कट अर्थ, स्पष्ट अर्थ, विशिष्ट अर्थ आणि मर्यादित अर्थ. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो आठवीचे विद्यार्थी, असं जर आपण समस्या विधान आपला असेल की आठवीच्या विद्यार्थी, सातवीच्या गणित गणित विषयाच्या अपूर्णांक या घटकाचा घटकामध्ये आलेल्या समस्या, तर जेव्हा आपण असं म्हणतो तर सातवीचे विद्यार्थी म्हणजे कुठले सातवीचे विद्यार्थी, स्टेट बोर्डचे आहेत का ते, म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड फॉलो करतात का सीबीएसई मध्ये शिकतात का आयबी इंटरनॅशनल बोर्ड मध्ये शिकतायत का आयसीएसई बोर्ड मध्ये शिकतायत, हे कुठे येतं, हे समस्या विधानामध्ये लिहायचं नाही. हे पारिभाषिक शब्दांच्या कार्यात्मक व्याख्या जेव्हा आपल्याला लिहितो त्याला आपण इंग्लिशमध्ये ऑपरेशनल डेफिनेशन म्हणतो, तिथं आपल्याला त्या संज्ञेचं स्पष्टीकरण द्यायचंय की सातवीचे विद्यार्थी म्हणजे कुठले, की जे मराठी, आता इथं माध्यम पण येऊ शकतं, सेमी इंग्लिश माध्यम आहे का, मराठी माध्यम आहे का, इंग्लिश माध्यम आहे, कारण माध्यम वाईज पण मुलांच्या समस्या वेगवेगळ्या असू शकतात, तर ते तिथं क्लिअर करणं हे पारिभाषिक शब्दांच्या व्याख्यामध्ये समस्या विधानामध्ये जे ज्या संज्ञा आहेत त्याचं त्याची क्लॅरिटी इथं कार्यात्मक व्याख्यांमध्ये दिली जाते. मग आपण जेव्हा असं म्हणतो गणित विषयाचं, मग गणित विषय म्हणजे आता गणित विषयाबद्दल आपण काय लिहिणार की जर आपण स्टेट बोर्डची स्कूल विषय आहे हा पहिलीपासून सुरू होतो आणि सातवी मध्ये आल्यानंतर याच्यात अपूर्णांक या घटकाचा समावेश आहे आणि तेव्हा अशा कार्य. बर असं पण नाहीये की सगळ्या विधानमध्ये आलेल्या प्रत्येक शब्दाचा शब्दाची व्याख्या देणं गरजेचं आहे तर नाही. जे महत्वाचे महत्वाच्या संज्ञा आहेत त्यांचाच फक्त अर्थ देणं अपेक्षित आहे, कारण ते आपल्या आपल्या संशोधनाशी मर्यादित असत, त्याचा आपण युनिव्हर्सल अर्थ घेऊ शकत. हा म्हणून आपल्याला, कारण कसं आता जेव्हा आपण अपूर्णांक बद्दल बोलतो तर होऊ शकते की सीबीएसई बोर्ड मध्ये असं आपण गृहीत धरूया की सीबीएसई बोर्ड मध्ये अपूर्णांचा अभ्यास पाचवी मध्ये सुरू होतो आणि आपल्या बोर्डमध्ये समजा की सातवीत होतो, तर मग ते आपण असं म्हणू शकत नाही ना की सातवीच्या विद्यार्थ्यांना अपूर्णांक म्हणणाऱ्या जरी त्या सगळ्या बोर्डच्या स्कूल विद्यार्थ्यांना तसं होऊ शकतो. म्हणून आपल्या कार्यात्मक व्याख्या देणं महत्वाचं. त्याच्या हे संशोधनाची उद्दिष्टे जेव्हा आपण उद्दिष्टे मांडतो तेव्हा ती शिक्षणाशी सुसंगत असली पाहिजे. उद्दिष्टांबद्दल बोलतो ना तेव्हा विचार केला पाहिजे की आपल्या समस्या, आपली समस्या निर्माण झाली त्याच्या कारणांचा शोध आपल्या उद्दिष्टांवरून घेता आला पाहिजे. काय आहे अडचणी, काय आहे या अडचणीसाठी, म्हणजे आता कृती तेव्हा आपण तू फाईन म्हणजे शोधणं, त्यासाठी कृतीकरण राबवणं आणि नंतरच्या परिणामाचा ती शिक्षकाशी सुसंगत असली पाहिजे, संक्षिप्त खूप पाच सहा ओळींमध्ये नाही एका ओळींमध्ये, तिथं काही ठराविक वर्ब्स असतात, क्रियापद असतात, त्यांचा वापर करणं महत्वाचं. ती उद्दिष्टे स्पष्ट असली पाहिजेत, त्यानंतर ती सोप्या भाषेत व्यक्त केलेली असली पाहिजेत, विशिष्ट प्रमाणित मोजण्यायोग्य असली पाहिजेत. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की शोधणं फाइंड, तर ती कशी शोधली हे आपल्याला लिहिता आलं पाहिजे, हे सांगता आलं पाहिजे. हा किंवा जर आपण असं म्हणलो की कृती कार्यक्रमाची कृती कार्यक्रमाच्या परिणामांचा अभ्यास करणे, तर आपण तो मोजता आला पाहिजे. कसा अभ्यास करणार आपण, तर आपल्याला जे आपण जे निष्कर्ष काढले त्याच्यातून आपल्याला तो अभ्यास करता येतो, म्हणजे तसे असले पाहिजेत. आणि उद्दिष्ट दोन प्रकारची असतात, सामान्य असतात आणि विशिष्ट असतात, ब्रॉड आणि नॅरो किंवा जनरल आणि स्पेसिफिक असं जे आपण म्हणतो. तर जेव्हा आपण दोन प्रकारची उद्दिष्ट मानतो तेव्हा आपण हे बघायला पाहिजे की सामान्य उद्दिष्ट जी आहेत ती कशा प्रकारची आहेत आणि जी विशिष्ट आहेत ती कशा प्रकारची आहेत. तर जेव्हा आपण असं लिहितो तर आपली विशिष्ट उद्दिष्ट आली पाहिजे जेव्हा आपण कृती संशोधन लिहितो, कारण आपण एक खूप छोटीशी समस्या घेतलेली आहे. म्हणून आपल्याला सामान्य उद्दिष्ट काय, गणित विषय अवघड जातो. हा आणि विशिष्ट उद्दिष्ट काय की अपूर्णांक हा घटक अवघड जातो. हे विशिष्ट उद्दिष्ट झालं की गणित हे खूप मोठं आहे ना, खूप विस्तृत आहे, तर यामधलं स्पेसिफिक काय, यामधला छोटा भाग काय की अपूर्णांक. म्हणून आपण जेव्हा कृती संशोधन लिहितो तेव्हा ती विशिष्ट असली पाहिजे. त्यानंतर संशोधनातील चले, आता चल म्हणजे काय, हे काही घटक असतात की जे ना आपल्या संशोधनावरती ना परिणाम करत असतात. हा तर जेव्हा आपण एखादी परिकल्पना मांडतो, आता परिकल्पना म्हणजे काय त्याच्याकडे आपण आता नेक्स्ट जाणार आहोत, पण जेव्हा आपण एखादं वाक्य मांडतो, एखादी भाष्य करतो आपल्या आपल्या संशोधनाबद्दल, तेव्हा हे जे घटक असतात ना जे एकमेकांवर परिणाम करत असतात त्याला चले म्हणतात.
म्हणजे आता ह्याचं एक्झाम सिम्पल एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं म्हणलं तर सकाळी आणि संध्याकाळी एक एक ग्लास दूध पिल्याने मुलींची उंची वाढते. हा तर आता इथं घटक काय आहेत सांगा. दोन घटक आहेत इथं, एक आहे दूध पिणे आणि दुसरं आहे मुलींची उंची. हा तर आता काय आपण ह्या घटकांमध्ये संबंध दिसला तुम्हाला की दोन वेळा दूध पिलं तर उंची वाढते. म्हणजे याचा अर्थ काय की मे बी एक वेळा जर दूध पिलं तर वाढत नसेल किंवा तीनदा पिलं तर जास्त वाढेल काय, हे आपल्याला शोधून काढायचं. हेच संशोधन आहे ना, तर हे आपल्याला शोधून काढायचं. आता हे जे घटक आहेत ना, हे तीन प्रकारचे असतात. ही चले जी आहेत ही तीन प्रकारची असतात. पहिलं आहे स्वाश्रयी चल, दुसरं आहे आश्रयी चल आणि तिसरं आहे बाह्य चल. आता स्वाश्रयी, आश्रयी आणि बाह्य म्हणजे एक आहे डिपेंडेंट व्हेरिएबल, इंडिपेंडेंट व्हेरिएबल आणि एक्सटर्नल व्हेरिएबल, एक्सट्रिंसिक व्हेरिएबल. तर जेव्हा आपण डिपेंडेंट व्हेरिएबल स्वाश्रयी आणि आश्रयी बद्दल बोलतो तेव्हा स्वाश्रयी कसं असतं की ते अवलंबून असतं कोणावरती. म्हणजे आता आपण काय, आता हे जे एक्झाम्पल मी घेतलं दूध आणि मुलींची उंची, यातलं स्वाश्रयी चल कुठला असेल सांगा बघू. कोण सांगू शकते? मी परत रिपीट करते मी काय म्हणले. दिवसाला दोन ग्लास दूध पिल्याने मुलींची उंची वाढते. याच्यात दोन चल आहेत म्हणलं मी तुम्हाला. एक आहे दूध, दोन ग्लास दूध, आणि दुसरं घटक आहे मुलींची उंची. तर स्वाश्रयी चल कुठलं आहे आणि आश्रयी चल कुठलं आहे, कशावर काय अवलंबून आहे सांगा. दूध हे स्वाश्रयी चल आहे, चले आहे, आणि दुसरा भाग आहे तो आश्रयी चले. बरोबर. जे दूध, दोन ग्लास दूध आहे ते स्वाश्रयी चल आहे आणि मुलींची उंची आहे ती आश्रयी, कारण ती त्याच्यावर अवलंबून आहे, त्या दुधावर अवलंबून आहे, म्हणून ते आश्रयी चल आहे. आता तुम्हाला स्वाश्रयी आणि आश्रयी कळलं. आता बाह्य म्हणजे काय, असं पण असेल ना की दूध ज्या मुली पित आहेत ते ठीक आहे, पण काही मुली अशा पण आहेत की त्या दोन ग्लास दूध बरोबर रोज दोन बना केळी खातात किंवा त्या दुधामध्ये बोनविटा घालून पितात, तर त्यांची उंची आणखी जास्त वाढली आहे, तर हे बाह्य चल आहे. कारण इथं आपण बाहेरून ते जे बाहेरून त्या घटकांवरती परिणाम दाखवायला लागले हे बाह्य चल, तर याला बाह्य चल म्हणतात. नेक्स्ट आहे संशोधनाची गृहितके. आता गृहितके म्हणजे, गृहित म्हणजे काय की एखादी गोष्ट जी आपण ग्राह्य धरतो त्याला गृहित म्हणतात, गृहितके म्हणतात. तर ग्राह्य धरलेल्या घटकांचा उल्लेख म्हणजेच गृहितके. म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो की आपण सातवीच्या विद्यार्थ्यांवरती अपूर्णांकचं जे आपण एक्झाम्पल, आपण तेच एक्झाम्पल सारखं घ्यायला लागलो कारण ते तुम्ही तुमच्याकडून आलेलं आहे. तर जेव्हा आपण म्हणतो की सातवीच्या विद्यार्थ्यांना अपूर्णांक हा घटक समजत नाही, ही समस्या आहे, तर आपण गृहित काय धरतो की ती मुलं सातवीत आहेत म्हणजे त्यांचा गणिताचा अभ्यास झालाय, म्हणजे गणित त्यांना येतं, अपूर्णांकचा अर्थ त्यांना कळतो, हे आपण गृहित धरतो. पण त्यामध्ये काहीतरी असेल की अपूर्णांकांची बेरीज कसं करणं हे त्यांना येत नाही. हा म्हणजे काय, त्यांना अपूर्णांक म्हणजे काय हे माहित आहे पण बेरीज कशी करायची हे माहित नाहीये. तर आपण गृहितक काय लिहिणार सांगा याच्या, या आता जे बोलले मी यासाठी आपण काय गृहितक लिहू शकतो. परत सांगू का मी, मी काय म्हणले की गणित विषयामध्ये अपूर्णांक हा घटक मुलांना कळत नाहीये. हा पण आता हे आपल्याला माहितीये की विद्यार्थी सातवीत आहेत, त्यांनी आतापर्यंत गणित शिकले. हा अपूर्णांक म्हटलं काय, अपूर्णांकांची बेरीज कळत नाही, म्हणजे आपण आता ह्याच्यासाठी आपण काय गृहितक मांडू शकतो. त्यांना गणित येतं हे ग्राह्य धरले आपण. बरोबर. म्हणजे त्यांना गणित येतं, थोडंफार येतं, जास्त येतं, ते थोड्याफार प्रमाणात येतं, हे एक गृहितक आहे आपलं. दुसरं गृहितक हे की त्यांना अपूर्णांक म्हणजे काय हे माहित नाही, पण त्याची बेरीज करताना त्यांना अडचणी येतात, म्हणजे बेरीज कशी करायची हे माहित नाही, अपूर्णांक त्याला म्हणतात हे त्यांना माहितीये. तर हे दोन आपली गृहितक असू शकतात. ह्याची कुठे आहे संशोधनाच्या परिकल्पना. परिकल्पना म्हणजे काय की ते आपल्या समस्येचं संभाव्य उत्तर असतं. आपला जो संशोधन प्रश्न आहे त्याचं संभाव्य उत्तर म्हणजे परिकल्पना. म्हणजे आता परिकल्पना मध्ये की नाही दोन दोन प्रकार असतात. एक असते शून्य परिकल्पना आणि दुसरं असते संशोधन परिकल्पना. आता तुम्ही याच्या जास्त डिटेल्स मध्ये जायची गरज नाहीये कारण कृती संशोधनामध्ये, कृती संशोधनचा जो आपला विषय असतो ना तोच इतका म्हणजे वास्ट नसतो, खूप मोठा नसतो, म्हणून आपण परिकल्पना
वरती जास्त भर देणार नाही आहोत किंवा जास्त डिटेल मध्ये पण समजून घेणार नाही आहोत. आपल्याला आता फक्त एवढं समजून घ्यायचंय की परिकल्पना म्हणजे एक अंदाज जो की खूप चाणाक्षपणे आपण बांधलेला असतो. म्हणजे आपण असं म्हणतो की अपूर्णांक कळत नाहीये आणि मी त्या अपूर्णांकांची बेरीज आणि त्यासाठी मी हा कृती कार्यक्रम राबवणार आणि तो राबवल्यानंतर मुलांना तो कळणार. मुलांना ते अपूर्णांकाची बेरीज हा विषय कळणार हा आपला बांधलेला अंदाज आहे आणि यालाच आपण परिकल्पना म्हणतो. ही कृती कार्यक्रम राबवल्यानंतर विद्यार्थ्यांच्या रिझल्ट मध्ये किंवा त्यांच्या परफॉर्मन्स मध्ये त्यांचं जे आहे त्याच्यात बदल समाधानकारक बदल होतो. तर का होतो? कारण आपलं कृती यशस्वी झालं म्हणूनच त्यांच्यावर झालं. हा जो आपण अंदाज बांधला असतो ह्याला परिकल्पना म्हणतो. आणि जर आपण दोन घटक दोन किंवा अधिक घटकांबद्दल आपल्या समस्या विधानामध्ये जे काही घटक असतील त्याच्याबद्दलचा संबंध आपण सांगतो. काय आहे आपल्या आपले समस्या विधान काय होतं? इयत्ता सातच्या विद्यार्थ्यांना गणित या विषयात येणाऱ्या अडचणींसाठी अपूर्णांक या अपूर्णांकांची बेरीज या विषयामध्ये येणाऱ्या अडचणींसाठी कृती कार्यक्रम राबविणे हा आपला हे आपलं समस्या विधान असेल समजा. तर मग आपली परिकल्पना काय आहे की कृती कार्यक्रम राबवल्यानंतर अपूर्णांकांची बेरीज या विषयामध्ये विद्यार्थ्यांची परफॉर्मन्स चांगलं झाले किंवा समाधानकारक झाले. म्हणजेच काय की आपले जे दोन घटक होते एक तर कृती कार्यक्रम आणि दुसरं म्हणजे अपूर्णांकांची बेरीज ही जी समस्या होती या दोन्हींमधला जो संबंध आहे हे आपण परिकल्पनेमध्ये लिहित असतो. याच्यानंतरचा भाग आहे मर्यादा. कोणकोणत्या गोष्टींची मर्यादा येणार म्हणजे कोणकोणत्या घटकांची मर्यादा आपल्या विषयामध्ये येऊ शकते म्हणजे आपल्या संशोधन विषयामध्ये येऊ शकते त्या सगळ्या गोष्टींची मांडणी करणे. म्हणजे मर्यादा म्हणजे काय काय अपेक्षित करू शकतो आपण इथं काय लिहू शकतो की जेव्हा आपण विचार करायला लागलो तेव्हा इथं ह्या आत्ताच्या समस्येला आपण काय विचार करायला लागलो की आपण कोणाला लक्षात घेतलं आपण फक्त सातवीच्या विद्यार्थ्यांचाच विचार करतोय ही मर्यादा आहे. आपण कुठल्या स्कूलच्या विद्यार्थ्यांवरती काम करतोय मराठी मीडियमच्या स्कूलवरती काम करतोय तर ही एक मर्यादा आहे. कारण आपल्या संशोधनामधून आपल्याला जे काही मिळेल जे काही आपले निष्कर्ष असतील ते इंग्लिश मीडियमच्या स्कूल्सना किंवा सेमी इंग्लिश मीडियमच्या स्कूलच्या विद्यार्थ्यांना तेच आपल्याला आहे तसे त्यांचं उपयोजन होईल असं सांगता येत नाही. म्हणजेच काय ही एक मर्यादा झाली की आपण मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यां त्यांवरती काम करतोय किंवा इंग्लिश मीडियमच्या करतोय किंवा सेमी इंग्लिश जे काय आपण ते हे केलंय ही आपल्या संशोधनाची मर्यादा आहे. त्यानंतर आहे संशोधनाची गरज. आता जेव्हा आपण विषय ठरवतो किंवा आपण समस्या विधान ठरवतो किंवा आपण एखादी समस्या घेतो विचार करतो तर ऑब्व्हियसली आपल्याला त्याची गरज भासली आहे म्हणूनच आपण त्या संशोधनाचा विचार केलाय बरोबर. मग तेव्हा आपण गरजेमध्ये काय लिहायला पाहिजे की सद्यस्थिती काय आहे त्या सद्यस्थितीचा आढावा घेणं की ती कशी आहे काय चाललंय या क्षेत्रात. म्हणजे आता आपण अपूर्णांक बद्दल बोललो तर अपूर्णांक कळतात पण बेरीज कळत नाही ही सद्यस्थिती आहे. या सद्यस्थितीचा आढावा घेणं त्यानंतर मध्ये जर संशोधन केलं तर त्याच्यात काय आणि कसा बदल होईल ह्याच्याबद्दल विचार करणं आणि त्या बदलाची आवश्यकता का आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना काय बेनिफिट त्यांच्यावरती काय सुधारणा होणार आहे किंवा त्यांना काय फायदा होणार आहे हे मांडणं हे सगळं गरजेमध्ये येतं. त्यानंतर आहे संशोधनाची व्याप्ती. तर संशोधनाची व्याप्ती म्हणजे कार्यक्षेत्र म्हणजे आपण कुठे नेमकं कुठल्या विद्यार्थ्यांवरती काम करणार आहोत. हा त्यानंतर आपला अभ्यासगट नेमका कुठला असणार आहे आणि आपला विषय कुठला असणार आहे त्या विषयाचे नेमके कुठले अंग म्हणजे आता आपण बोललो विषय काय आहे गणित आहे त्यानंतर त्यातला नेमका अंग कुठला अपूर्णांक आहे या सगळ्याचा विचार करणं म्हणजे संशोधनाची व्याप्ती. त्यानंतर आहे संशोधनाचे महत्व. जेव्हा आपण संशोधनाचं महत्व लिहितो तेव्हा त्याचे तात्विक महत्व सामाजिक महत्व हे लिहिणं महत्वाचं आहे. तात्विक महत्व म्हणजे की त्याच्यामुळे काय बदल होईल समाजात काय बदल होईल. समाजात बदल होणार ना की मुलांना जेव्हा ते कळेल तेव्हा त्याचा उपयोग त्यांना पुढे कुठेतरी जाऊन होणार आहे जो समाजात पण बदल होतो. कोणत्या घटकांना त्यामुळे लाभ होणार आहे तर ते सुद्धा बघणं महत्वाचं आहे की विद्यार्थ्यांना होईल. सातवीच्या विद्यार्थ्यांना झाला तर मग ते पुढे आठवीला जाऊन ते बेरीज आहे अपूर्णांकची त्याच्या पुढचं जे काही शिकणार आहे त्यासाठी त्यांना उपयोग होणार आहे हे सगळं संशोधनाच्या महत्वामध्ये मानलं जातं. त्यानंतर जो भाग होतो तो आहे संशोधन कार्यपद्धती. यामध्ये आपण संशोधन पद्धती बद्दल मागे बोललो. संशोधन पद्धती आपण बघितलेल्या की त्या कुठल्या तीन प्रकारच्या होत्या एक तर ऐतिहासिक आणि वर्णनात्मक आणि प्रायोगिक. तर ह्या ज्या तीन पद्धती आहेत
यापैकी आपण कुठली वापरणार आहोत. तर मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलं की आपण ऐतिहासिक हे आता इथून जो भाग सुरू व्हायला लागलाय कार्यपद्धती वगैरे हे तुम्ही येत्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशींचे जे हे आहेत सेमिनार आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघणार आहात की डिटेलमध्ये बघणार आहात. आता मी तुम्हाला फक्त थोडं इंट्रो देते. संशोधन पद्धती आपण बघितली की ऐतिहासिकचा उपयोग फक्त आपल्याला पार्श्वभूमीसाठी होतो. तर त्यापैकी आपण दोन वापरतो, एक तर आहे वर्णनात्मक आणि दुसरी आहे प्रायोगिक. आणि शक्यतो कृती संशोधनासाठी प्रायोगिकचाच वापर जास्तीत जास्त केला जातो. तर तिथं संशोधन पद्धती लिहिणं, त्यानंतर अभिकल्प जो आपण वापरणार आहे, अभिकल्प म्हणजेच काय, रिसर्च डिझाईन. हा, तर जेव्हा आपण रिसर्च डिझाईन लिहितो तेव्हा आपल्याला काय लिहावं लागतं की कुठले एकल घटक, एकल गट किंवा समांतर गट असे दोन प्रकार असतात त्याच्यात. तर आपण एकल गट अभिकल्पाची निवड केली का समान गट अभिकल्पाची हे काय आहे हे तुम्हाला सांगितलं जाईल पुढे, पण ते लिहावं लागतं. त्यानंतर आपला अभ्यास गट म्हणजे नमुना. तर आपण कुठला नमुना निवड करताना आपण काय ठरवतो की किती विद्यार्थी घेतो, तर ते 10 असतील 20 असतील 5 असतील, तर जे काय तो अभ्यास गट आहे त्याच्याबद्दल लिहिणं. त्यानंतर आहे संशोधन साधने, माहिती संकलनाची साधने. आता माहिती संकलन जेव्हा आपण करत असतो ना, म्हणजे आपलं टूल आहे हे रिसर्च, आपण जे काय करणार आहे त्याच्यासाठी, मग त्यासाठी वेगवेगळी साधनं आहेत. प्रश्नावली असते, निरीक्षण असतं, मुलाखत असते, पदनिश्चयन श्रेणी असते, अभिवृत्ती भाषिका असते, प्रासंगिक नोंदी, अशा वेगवेगळ्या गोष्टींचा वापर केला जातो. तर प्रश्नावली तुम्हाला कदाचित माहिती असेल की आपण एखादं प्रश्न देतो त्याला त्याच्यासाठी असे ऑप्शन्स असणारे प्रश्न देऊ शकतो, किंवा नुसती प्रश्न द्यायची आणि खाली उत्तर लिहायची अशी पण प्रश्नावली असू शकते. निरीक्षण सुद्धा एक साधन आहे माहिती संकलनाचं, जे आपण रोजच करत असतो, ऍज अ शिक्षक आपण रोजच निरीक्षण करत असतो, तर ते एक साधन आहे. त्यानंतर मुलाखत, विद्यार्थ्यांची मुलाखत किंवा शिक्षकांची, जे आपला गट आहे अभ्यास गट, त्यांची मुलाखत घेणं आणि त्याच्यातून माहिती गोळा करणं. पदनिश्चयन अभिवृत्ती हे सगळं तुम्हाला सांगतीलच पुढे, हे माहिती संकलनाची साधने आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे माहिती विश्लेषणाची तंत्रे. मग माहिती विश्लेषण जेव्हा आपण करतो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की आपण वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करतो माहिती विश्लेषण करताना, की आपण वर्गीकरण करतो, त्यानंतर आपण वेगवेगळ्या पद्धतीनं मांडतो, टेबल्समध्ये मांडतो, किंवा तुम्ही वेगवेगळे टक्केवारीचा वापर करतो आपण कधीतरी, आणि एक एक वेळा आपण ह्याचा पण वापर केला जातो, आलेखांचा वापर केला जातो. नंतर या सगळ्या ज्या आहेत हे माहिती विश्लेषण मध्ये, ऍक्च्युली माहिती विश्लेषण मध्ये आपण हे करतो, विश्लेषण करतो की आपल्याला जी माहिती मिळाली त्याच्यावर आपल्याला काय निष्कर्ष पर्यंत आपण जे येणार आहे, म्हणजे आपण एखादं बघितलं की वाढली अपूर्ण कृती कार्यक्रम राबवल्यानंतर अपूर्णांकांची बेरीज कर याबद्दल परफॉर्मन्स वाटलं किंवा कमी झालं हे आपलं विश्लेषण. त्यानंतर जी माहिती गोळा विश्लेषण करायचं, कसं करायचं, अंकांच्या स्वरूपात असलेल्या माहितीचा अर्थ लावणे, टक्केवारी सरासरी आलेखांचा वापर करतो, अर्थ कसा लावतो आपण टेस्ट म्हणतो किंवा म्हणून एक करतो, की आपल्याला की एक कुठली पण गोष्ट जी आपण बघितलं, म्हणजे आपण ह्याचा विचार करूया की संशोधनाची गरज, तर किती लोक संशोधन पीएचडी किंवा डिग्री मिळवण्यासाठी करतात, तर 60% लोक डिग्री मिळवण्यासाठीच करतात, 10% लोक त्यांना आवड आहे म्हणून करतात, 10% लोक त्यांना काहीतरी प्रमोशन पाहिजे किंवा काही ह्यासाठी करतात, 5% लोक त्याचा वेळ जात नाही म्हणून करतात. तर हे आपण कसं, ही आपल्याला अंकांच्या स्वरूपात मिळालेली माहिती आहे, तर याचा अर्थ लावणे, तर हे आपलं आपण कशा पद्धतीनं करू शकतो, टक्केवारी वापरू शकतो, सरासरी वापरू शकतो, आलेख वापरू शकतो, अशा आणखी भरपूर विश्लेषणाची भरपूर साधने आहेत. पण आता बेसिकली प्रायमरीली आपण कृती संशोधनासाठी हे 3 वापरून माहितीचं विश्लेषण करू शकतो. नेक्स्ट आहे निष्कर्ष व कृती कार्यक्रमाचे अनुधावन. मग आपण जे कृती कार्यक्रम राबवला त्याची परिणामकारकता आपल्याला चेक करायची, टेस्ट करायची, ते आपण स्टेप्स मध्ये पायऱ्यांमध्ये बघितलेलं की आधी पूर्व चाचणी घेणं आणि मग उत्तर चाचणी घेणं. तर उत्तर चाचणीमध्ये आपल्याला जे रिझल्ट येतात किंवा जे आपल्याला कळतं त्याच्यावर आपण आपले निष्कर्ष मांडणं, हा हे सुद्धा आपल्याला कळतं. त्यानंतर आहे आणखी एक घटक जो आहे तो आहे संशोधन वेळापत्रक. तर आता ह्यामध्ये आपण आपल्या संशोधनासाठी लागणारा प्रत्येक कार्याला जो कालावधी लागणार आहे त्याचा आपण उल्लेख करतो. म्हणजे आपण आता आराखडा बनवण्यासाठी, आता समजा की तुमच्याकडे 9 महिन्याचा वेळ आहे, म्हणजे 1 वर्षात तुम्हाला 9 महिने वेळ ह्याच्या कृती संशोधनासाठी मिळते, तर आराखडा तयार करण्यासाठी 1 महिना,
त्यानंतर पहिलं प्रकरण आहे ते तयार करण्यासाठी पुढचा महिना, त्यानंतर जो आपल्याला टूल जे साधने तयार करायचे किंवा जी तंत्रे विकसित करायचे त्यासाठी किती वेळ, मग अहवाल लेखनासाठी किती वेळ, त्या तंत्रांचं विश्लेषण करण्यासाठी किती वेळ, हे असं प्रत्येक ही जी प्रत्येक स्टेप आहे या सगळ्यांचा उल्लेख करायचा आणि त्याला किती वेळ लागणार हे उल्लेख करणं, हे वेळापत्रकामध्ये येतं. आता हा हे वेळापत्रक जेव्हा आपण सेट करतो, मी म्हणले तुम्हाला की वास्तववादी असलं पाहिजे, जी आपण टाइम स्केल निवडतो जी बनवतो ती वास्तववादी असली पाहिजे. की आपल्याला माहिती आहे की अहवाल लेखनाला जास्त वेळ लागू शकतो, किंवा जे आपण विश्लेषण करणार आहे माहिती विश्लेषण करणार त्याला जास्त वेळ लागू शकतो, माहिती गोळा करण्याला इतका वेळ लागणार नाही, पण माहिती गोळा करण्यासाठी आपल्याला ज्या चाचण्या बनवायच्या आहेत त्यासाठी पण थोडा वेळ लागू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं, प्लॅन करणं आणि त्याप्रमाणे वास्तववादी टाइम स्केल सेट करणं हे वेळापत्रकामध्ये येतं. त्याच्या पुढचा जो भाग आहे तो आहे प्रकरण योजना. तर आपलं जनरली आपला जो कृती संशोधनाचा अहवाल असतो तो 5 प्रकरणांमध्ये असतो. त्यातला पहिले प्रकरण आज आपण बघणार, म्हणजे झालंय आता हे जे सगळे मी तुम्हाला सांगितलेले घटक आहेत हे सगळे प्रकरण पहिल्या मध्ये मधलेच घटक आहेत. त्यातले थोडे घटक आहेत ते आपण बघितलं की संदर्भ साहित्याचा आढावा हे दुसरं घटक, तिसऱ्या घटकांमध्ये आणखी काय. तर असे जे 5 घटक आहेत त्याचं आपण 5 दिवशी यांचं विवेचन बघणारच आहोत. तर ह्या प्रकरण निहाय ज्या गोष्टींचा ज्या बाबींचा उल्लेख केलाय ते त्या तिथं मांडणं याला प्रकरण योजना म्हणतात. आणि त्याच्यानंतर जे येतं ते आहे ग्रंथसूची. तर आपण कृती संशोधन करताना ज्या कुठल्या नियतकालिकांचा, वृत्तपत्रांचा, पुस्तकांचा, संदर्भ ग्रंथांचा किंवा संकेतस्थळांचा किंवा आधी जे काही संशोधन झाले त्या संशोधनांचा ज्या कुठल्या गोष्टींचा रेफरन्स जे काही आपण घेतलेला आहे, ज्या कुठल्या गोष्टींचा आढावा आपण घेतलेला आहे त्या सगळ्यांच्या नोंदी करणं, त्या सगळ्यांची यादी देणं याला ग्रंथसूची म्हणतात. हे प्रपोजलमध्ये आपल्या आराखड्यामध्ये हे सुद्धा जोडावं लागतं. आता यानंतर जो नेक्स्ट शेवटचा भाग आपण बघायला लागलो तो आहे प्रकरण पहिलं प्रस्तावना. तर ह्यात काय मी डिटेलमध्ये जाणार नाही, तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघताय तुम्हाला घटक दिसतायत. प्रकरण पहिले पहिल्या प्रकरणांमध्ये जे घटक आहेत ते हे आहेत. तर पहिला आहे प्रस्तावना, समस्या, विधान, पारिभाषिक शब्दांच्या कार्यात्मक व्याख्या, संशोधनाची उद्दिष्टे, संशोधनातील चले, संशोधनाची गृहितके, संशोधनाच्या परिकल्पना, संशोधनाची मर्यादा, संशोधनाची गरज, व्याप्ती, महत्व, प्रकरण योजना आणि समारोप. तर इथं आपण बघितलंय की हे जे आहे हे सगळं आपल्याला पहिल्या प्रकरणामध्ये लिहावं लागतं. तर ह्या सगळ्यांचं प्रत्येक घटकाचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला दिलेलंच आहे. त्यात काय लिहावं काय नसावं हे सगळं आपण बोललो, म्हणून याचं परत डिटेल डिस्क्रिप्शन नाही. हे एवढं इथं आपलं प्रकरण पहिलं संपतंय. आता ह्यानंतर उद्याच्या भागात उद्याचा जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही संदर्भ साहित्याचा आढावा घेणार कसा घ्यायचा आहे किंवा त्यावेळी काय करायचं त्याबद्दल आरती मॅडम बोलणार आहे तुमच्याशी. तो ते तुमचं दुसरं प्रकरण असणार आहे. आता आराखड्याबद्दल आज आपण 4 गोष्टी बघितल्या. खरं तर एकतर संशोधन अर्थ नेमका काय आहे, कुठे वापरावा, का करावा, या सगळ्या गोष्टींचा अर्थ म्हणजे या गोष्टी बघितल्या. त्यानंतर कृती संशोधन कधी करावं, कसं करावं ते बघितलं. त्यानंतर कृती संशोधनाचा आराखडा कसा तयार करतात, त्याच्यातील घटक कोणते, ते कसे तयार होतात किंवा ते कसे लिहावे ते बघितलं. आणि त्याच्यानंतर शेवटी आपण हे बघितलं की आपलं जे कृती संशोधनचा अहवाल असणार आहे त्यातल्या 5 प्रकरणांमधलं जे पहिलं प्रकरण असणार आहे त्यात कुठले घटक असावेत आणि ते कसे लिहावेत हे मी तुम्हाला आराखडा लिहिताना सांगितलेले. सो हे सगळं आज आपण बघितलं. मी आशा करते की मी जे काही बोलले किंवा जे काही तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला कळलं होतं. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. आणि असं आरती मॅडम कडून पण विचारू शकता किंवा मला डिरेक्टली विचारलं तरी चालेल. धन्यवाद मॅडम. गेले 2 तास आपण कंटिन्यू लेक्चर देत आहात आणि सर्व विद्यार्थ्यांचं पण मी आभार मानते की त्यांनी खूप लक्षपूर्वक सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. आणि मॅडमनी तुम्हाला अगदी म्हणजे जर कृती संशोधन शिकवायचं तर त्याची पार्श्वभूमीसुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. याच्यासाठी ह्याचं एक्सप्लेनेशन इतकं छान आणि घरगुती उदाहरणावरून तुम्हाला करून दिलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल अशी मी आशा धरते. आणि तरीही तुम्हाला त्यातून काही शंका असतील तर तुम्ही डायरेक्ट मॅडमना सुद्धा विचारू शकता किंवा आम्हाला सुद्धा विचारू शकता.
तरी मी मॅडमचे आभार मानते की त्यांनी खूप छान स्पष्टीकरण दिले आणि आमच्या विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. पुन्हा विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. आणि तुमचे अजून ज्या काही शंका पुढच्या प्रकरणाच्या बाबतीत असतील त्या पुढच्या एक एक लेक्चरमध्ये तुम्हाला डिटेल दिल्या असतील दिल्या जातील. हे प्रकरणच असं आहे की ह्याची पार्श्वभूमी समजल्याशिवाय तुम्हाला नुसतं पुढचं शिकून चालणार नाही. त्याच्यामुळे ह्याच्यासाठी खूप जास्त वेळ गेला आहे. म्हणजे तुम्हाला 12 ते 1 असं टायमिंग दिलं होतं, आता 2:15 वाजलेत. पण तरीसुद्धा तुम्ही खूप सहनशीलतेने सगळं आमचं ऐकून घेतलं, त्याबद्दल धन्यवाद. तुमचे काय प्रश्न असतील विचारा. हा बोला. परीक्षेला क्वेश्चन आला होता की कृती संशोधन ही संकल्पना सर्वात प्रथम कुणी मांडली, पण पुस्तकामध्ये त्यांनी 2 नाव दिलीत. एक असं दिले कृती संशोधन ही सर्व म्हणजे ही संकल्पना सर्वप्रथम लेविन यांनी मांडली, आणि शिक्षण क्षेत्रासाठी कृती संशोधन ही संकल्पना डॉक्टर कोरे यांनी मांडली. मग परीक्षेमध्ये पडला तर कुणाचं नाव घ्यायचं, लेविन लिहायचं का डॉक्टर कोरे लिहायचं? जर कृती संशोधन हा जनरल प्रश्न विचारला तर लेविनच लिहायला पाहिजे, पण शैक्षणिक क्षेत्रातलं विचारलं तर मग कोरेंचं नाव लिहावं लागेल. किंवा आपण असं पण करू शकतो की आधी लेविन बद्दल लिहून त्यांची माहिती देणं आणि मग थोडस कोरेन बद्दल लिहिलं तरी चालतं. नाही तो ऑब्जेक्टिव्ह साठी जर आला तर त्याच्यामध्ये शैक्षणिक हा शब्द आला तर कोरेंच लिहायचं. कोरे लिहायचं. कारण बऱ्याचशा क्वेश्चन पेपर मध्ये हा प्रश्न विचारला गेलाय. बरोबर. आणखीन कोणी काय विचारणार आहे का मॅम? हा बोला. फक्त संशोधन आणि कृती संशोधन या दोन्ही मध्ये काय फरक आहे? आता मगापासून मॅडमने तेच सांगितलं, आधी सुरुवातीला अर्धा तास नुसतं संशोधन म्हणजे काय हेच क्लिअर केले. आणि कृती संशोधन हा त्यातला एक छोटा भाग आहे, तो आपण फक्त छोट्या गटासाठी राबवतो. आणि नुसतं संशोधन जर म्हटलं तर ते प्रत्येक क्षेत्रात केलं जातं आणि तो खूप मोठा एरिया असतो. अगदी 5-5, 7-7 वर्ष एका गोष्टीवर संशोधन केलं जातं. आणि कृती संशोधन तसं नसतं, ते छोट्या कालावधीसाठी आणि छोट्या गटावरच केलं जातं. म्हणजे तुमच्या शाळेमध्ये वगैरे तुम्ही 3 महिन्यामध्ये एखादा उपक्रम राबवून त्याचं तुम्ही विश्लेषण वगैरे करू शकता. म्हणजे कृती संशोधन हा छोट्या गटासाठी आणि छोट्या कालावधीसाठी आहे, हे थोडक्यात लक्षात ठेवायचं. आणि संशोधनाला काही मर्यादा नाही, मग ते तुम्ही जितका विषय डीपली एक्सप्लेन करत जाल तितकं त्याचं काम वाढत जातं. म्हणजे त्याला असं लिमिट नाही की ते 2 वर्षात संपेल, ते 4 वर्षात संपेल. तुमचा एरिया किती मोठा असेल, किती ब्रॉड असेल, त्याच्यावर मग ते ठरतं. आता हे फक्त कृती संशोधन आत्ता आपल्याला करायचं आहे म्हणून आपण शिकतोय असं नाही. ह्याच्यापुढे तुम्ही परत पुढे आणखीन काय शिकाल, कोणी BEd करेल, कोणी MEd करेल, आणि त्याच्यामध्ये सुद्धा हे तुम्हाला संशोधन हे करावंच लागतं. म्हणजे आपल्याला जाय असं नाही, MBA BCom MCom यांना सुद्धा हे संशोधन करावं लागतं. असं काही नाही की फक्त शिक्षण क्षेत्रातच आहे म्हणून आपण हे सत्र घेतलं आहे, ते प्रत्येक क्षेत्रात केलं जातं. सांगा की म्हणजे तात्काळ समस्या एखादी आपल्या समोर उभी राहिली छोटीशी आणि त्याच त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी संशोधन केलं जातं. आणि कृती संशोधन म्हणजे प्रतिकृती निर्माण झाली किंवा शैक्षणिक समस्यासाठी एखादी अध्यापन क्षेत्रामध्ये महत्वाची समस्या निश्चित करायची आपल्याला, त्यासाठी केलेलं संशोधन म्हणजे. बरोबर. म्हणजे तुम्ही म्हणला ते बरोबर आहे, जे जर आपल्याला इमिडिएट रिझल्ट हवा म्हणजे फास्ट रिझल्ट साठी काहीतरी करायचं असेल तर छोट्या गटावर काम करून त्याचं पटकन जर निकाल निष्कर्ष वगैरे काढायचे असतील तर कृती संशोधन केलं जातं. आणि ते जर मोठ्या प्रमाणात करायचं असेल तर त्याला आपण संशोधन म्हणतो. पद्धती वगैरे दोन्हीसाठी वापरलेला सेमच असतात. हो हो चालेल की. कुणाचे प्रश्न नाही आहेत बहुतेक ना? हो चालेल. आणि
उद्या वेळेत संपेल आपलं, काय अडचण नाही. आणि आज जरा पहिला दिवस असल्यामुळे आपण चालू करताना पण 15 मिनिटं उशिरा केलेलं आहे, त्यामुळे उद्या आपलं सेशन वेळेत होईल चालू. ठीक आहे, सगळेजण लीव करू शकता. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू. कंटाळा आलाय.